नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपी ब्लॉग मीनाक्षी या चॅनलमध्ये। तर कधीकधी आपल्याला चपाती भाजी खाऊ वाटत नाही, तर चपाती भाजी नाही खाऊ वाटली तर असं छान असे चटपटीत रोल तयार करायचा। आता इथे माझ्याकडे कोबीची भाजी आहे, तर कोबी आणि वाटाण्याची भाजी केलेली आहे मी। चपाती घेतलेली आहे, चपातीवरती सॉस लावून घेतला आहे चपातीला सगळीकडे। त्यानंतर कोबीची भाजी मी त्याच्यावरती घातलेली आहे, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर थोडा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। अजून चटपटीत होण्यासाठी मी शेजवान चटणी घातलेली आहे थोडीशी, आणि त्यानंतर अजून थोडासा मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे। तर पाहू शकता तुम्ही आधी चपातीलाही लावून घेतलेला आहे टोमॅटो सॉस, आणि वरून थोडासा घालायचा आहे। तर आता तुम्ही ह्याच्यावरती चीज खिसून घालू शकता किंवा पनीरही खिसून घालू शकता, पण असाही खाल्ला तरी खूप चटपटीत लागतो। त्यानंतर आपण असा रोल करून घ्यायचा आहे आणि थोडासा तव्यावरती गरम करून खावा, किंवा असाही चपाती गरम असेल तर गरमागरम चपातीचा असा रोल करून खावा, खूप छान लागतो चटपटीत। तुम्ही करून पहा, आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशीच नवीन रेसिपी।